नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मस्त पावडे आणि एकदम हॉटेल सारखे बनवणार आहे मस्त पुरीपुरी. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इकडे पाव घेतलेले आहेत, नरम पाव घेतलेले आहेत आणि इकडे मी हिरवी मिरची घेतलेली आहे तळण्यासाठी. इकडे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी. तर आता इथं एक छोटंसं पातेलं घेते मी. आता याच्यामध्ये आपण हे पीठ छान तयार करून घेऊ. मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार आता मीठ आणि आपण जो नेहमी खायचा सोडा वापरतो तो सोडा टाकायचा आहे चिमूटभर. आता मी त्या अगोदर तेल गरम करून ठेवते. आपलं पीठ तयार होईल तोपर्यंत तेल छान असं गरम होऊन जाईल. आता आपण जे पीठ घेतलं बेसन पीठ त्याच्यात आता थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ तयार करून घ्यायचंय. छान असे मस्त हॉटेल सारखे देते पाववडे एकच नंबर. आता आपण जे पीठ तयार करतो ते पीठ जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नको व्हायला पाहिजे. तर असे छान असे हॉटेल सारखे पाववडे तयार होतात. पीठ छान असं मळून घ्यायचंय. गाठी वगैरे ठेवायची नाही त्याच्यामध्ये. थोडं थोडं पाणी घालायचं. जास्त पाणी जर टाकलं तर त्याच्यात गाठी तयार होतील. छान असं 5 मिनिटं छान असं मिक्स करत राहायचंय. तर बघा छान पीठ तयार झालेलं. आता आपलं अशा पद्धतीने पीठ तयार करायचंय. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. बघा एकच नंबर पीठ तयार झालेलं आहे. आता आपण पावडे तळून घेऊ. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण चेक करू तेल गरम झालं का. बरं अजून तेल गरम नाही, चांगलं झालेलं. थोडस अजून परत गरम करून घ्यायचंय आणि तेल जास्तही गरम करायचं नाही, 50% गरम करायचंय. तर बघा आता छान तेल गरम झालेलं आहे. आता आपण एक एक पाव असं तळून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने छान पूर्ण पीठ लावून घ्यायचंय. पूर्ण पाव आता मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. त्याच्यात बिलकुल तेल जाणार नाही अशा पद्धतीनेच पीठ लागायला पाहिजे. जास्त पातळ पीठ तर पीठ छान असं जास्त म्हणजे पातळ बी करायचं आणि घट्ट करायचं आणि मीडियम करायचं म्हणजे पीठ पूर्ण त्याला असं चिपकून राहील पावला. त्याच्यात तेल वगैरे जाणार नाही आणि गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे. जास्त फुल नाही ठेवायचा. आता बघा 2 मिनिटं झाली. जात आपण त्याला पलटी करून घेऊ.
छान असे पावडे तयार होत आहेत मस्त। तर पाहू शकता तुम्ही छान असे पावडे तयार झालेले आहेत, बघा एकच नंबर झालेले आहेत, हॉटेल सारखे झालेले आहेत मस्त। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ। आता मला तर ते पाव बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे। एकच नंबर झालेत मस्त। आता मी परत तुम्हाला तळून दाखवते, अजून बघा आता ते छान झालेले आहेत मस्त, तेल बिलकुल नाही गेलेलं आतमध्ये, बघा छान। आता आपण परत अशाच प्रकारे सगळे पाव तळून घेऊ। आता आपण आणि मी एवढे मेहनत करून व्हिडिओ टाकते, छान छान व्हिडिओ बनवते, पापडचे म्हणा किंवा कुठलीही रेसिपी असो, पण माझ्या व्हिडिओ ना तुम्ही लाईकच करत नाही, तर प्लीज लाईक करत राहा, सपोर्ट करत राहा। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा छान झालेले आहेत मस्त, करत झालेले आहेत मस्त। कमीत कमी कमी गॅसवरती 5 मिनिटं हे पाव छान तळून घ्यायचे, जास्त जर गॅस फुल केला तर ते करपून जातील वरती आणि मध्ये कच्चेच राहतात, तर गॅस मिडियमच ठेवायचा। छान झालेले आहेत मस्त। तर बघा छान पावडे तयार झालेले आहेत, मी पूर्ण पाव असे तळून घेतलेले, एकच नंबर झालेले आहेत मस्त। छान झालेले आहेत मस्त कुरकुरीत। आता आपण याच्या सोबत मस्त हिरवी मिरची तळून घेऊ, जसं हॉटेलवर मिरच्या मिळतात अशाच मिरच्या मी तळून घेणार आहे। तर बघा मी इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत, अशा पद्धतीने मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि हे देठ वगैरे काढायचं नाही, लहान लहान साईजच्या घेतलेल्या आहेत मी। आता आपण या अख्ख्या तळून घेणार आहोत, याला मी चीर वगैरे काहीच पाडलेलं नाही, जसं हॉटेलमध्ये भेटतात तशाच पद्धतीने तळून घ्यायचं आहे मस्त। गॅस कमी ठेवायचा कारण तेल गरम या अगोदरच। कारण आपलं तेल अगोदरच भरपूर गरम झालेलं होतं म्हणून आता गॅस बंद केलेला आहे। आणि बघा मिरची पण छान तळली गेलेली आहे, एकच नंबर झालेली आहे। तर बघा छान तळली गेलेली आहे मस्त। आता आपण काढून घेऊ। आता तर बघा छान तळल्या गेलेल्या आहेत मिरच्या मस्त। आणि बघा मी इकडे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं, आपल्याला बरोबर पीठ पण बरोबर लागून गेलेलं आहे। तर बघा छान तळल्या गेलेल्या आहेत, आता आपण याच्यावर थोडस मीठ टाकून घेऊ।
झाले की नाही मस्त हॉटेल सारखे पावडे तयार। तर बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।